तुम्हाला चैत्रांगणच्या रांगोळीमधील खण हे चिन्ह शिकवत आहे। मी आधी चैत्रांगणच्या रांगोळीमधील चिन्हांचे व्हिडिओ टाकले आहेत, जर तुम्ही ते पाहिले नसतील तर त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे। तर खण बनवण्यासाठी आपल्याला गोल्डन रंगाचे 6 नंबरचे मोती, लाल रंगाचे 6 नंबरचे मोती आणि हिरव्या रंगाचे 6 नंबरचे मोती लागतील। आणि 6 नंबरची वायर घ्यायची, ती डबल घ्यायची। तर पहिले आपण 2 लाल मोती खाली इथे गाठ मारून घ्यायची आधी दोऱ्याला, त्याच्यानंतर 2 लाल मोती आणि 4 गोल्डन मोती ओवून घ्यायचे। दोन लाल आणि 4 गोल्डन मोती आणि या 2 लाल मोत्यातनं सुई वरती काढायची। जसा हा 6 सर्कल आपला तयार होतो, आता या गोल्डन मोतीच्या ह्याच्यातनं सुई खाली घ्यायची। आता सुईवर पहिले 3 गोल्डन आणि 2 लाल मोती घ्यायचे आणि या गोल्डन मोत्यातनं सुई खाली घ्यायची। ज्यास आपलं या 6 सर्कलचे जवळ 6 सर्कल होईल। आता परत आपण या 3 गोल्डन मोत्यातनं सुई काढून घ्यायची। आता 2 लाल आणि 3 गोल्डन मोती घ्यायचे। पहिले 2 लाल आणि मग 3 गोल्डन मोती घ्यायचे आणि या गोल्डन मोत्यातनं आता सुई खालनं वरती काढायची। परत आता या 2 लाल आणि या गोल्डन मोत्यातनं सुई काढून घ्यायची। आता 3 गोल्डन आणि 2 लाल घ्यायचे। पहिले 3 गोल्डन आणि मग 2 लाल घ्यायचे। या गोल्डन मोतीतनं सुई वरनं खाली घ्यायची। आता या 3 गोल्डन मोतीतनं सुई काढून घ्यायची। आता 2 लाल आणि 3 गोल्डन घ्यायचे। पहिले 2 लाल आणि मग 3 गोल्डन घ्यायचे आणि या गोल्डन मोत्यातनं सुई काढून घ्यायचे, खालून वरती घ्यायचे। आता परत या 2 लाल आणि या गोल्डन मधनं सुई काढून घ्यायचे। प्रत्येक वेळेला हे असं घट्ट ओढून घ्यायचं आहे। आता 3 गोल्डन आणि 2 लाल घ्यायचे। पहिले 3 गोल्डन आणि मग 2 लाल घ्यायचे आणि सुई या गोल्डन मोत्यातनं खाली घ्यायची, वरनं खाली। आता या 3 गोल्डन मोत्यातनं परत सुई काढून घ्यायची। असे आपल्याला 7 सर्कल करून घ्यायचे, 1 2 3 4 5 6। आता हे शेवटचं आहे। परत 2 लाल आणि 3 गोल्डन मोती घ्यायचे।
पहिले दोन लाल आणि मग तीन गोल्डन मोती यांचे, आणि या गोल्डन मोत्यांना सुई खालनं वरती काढायची। तर हे बघा आपले हे असे सात राऊंड सासाचे तयार करून झाले। आता या एक लाल मोतीतन सुई आपण बाहेर काढून घ्यायची। एकाच लाल मोतीतन या सुई बाहेर काढलेली। आता आपण चार लाल मोती घ्यायचे, चार लाल रंगाचे मोती घ्यायचे। आणि आता या मोत्यातनं आणि या मोत्यातनं सुई बाहेर काढायची आपण, ह्या लाल आणि या लाल। आता या चारही लाल मोत्यातनं आणि या दोन लाल मोत्यातनं आपण सुई फिरवून घ्यायची। या चारही लाल मोत्यातनं आणि या खालच्या दोन लाल मोत्यातनं मी सुई फिरवून घेतली। आता आपण तीन लाल रंगाचे मोती घ्यायचे, तीन लाल रंगाचे मोती घ्यायचे। आणि आता या एक दोन आणि तीन या तिन्ही मोत्यातनं सुई आपण बाहेर काढायची लालवाले। आता परत या दोन लाल मोत्यातनं पुढच्या सुई काढून घ्यायचे, परत तीन लाल मोती घ्यायचे। आणि आता या तिन्ही लाल मोत्यातनं सुई काढून घ्यायचे, पहिले याच्यातनं आणि मग या खालच्या दोन याच्यात। तर परत पुढच्या दोन लाल मोत्यातनं सुई बाहेर काढायचे। परत तीन लाल मोती ओढून घ्यायचे। परत या तीन मोत्यातनं सुई काढून घ्यायचे। परत पुढच्या दोन लाल मोत्यातनं सुई बाहेर काढायची। परत तीन लाल मोती ओढून घ्यायचे। परत या एक दोन तीन याच्यातनं सुई काढून घ्यायची या लाल मोत्यातनं। परत या पुढच्या दोन लाल मोत्यातनं सुई बाहेर काढायचे। परत तीन लाल मोती घ्यायचे। आणि या तिन्ही लाल मोत्यातनं या एकाच लाल मोत्यातनं सुई खाली घ्यायची आधी। त्यानंतर हे एक दोन तीन चार पाच सहा असे सगळीकडनं सुई फिरवून घ्यायची। मी हा एक दोन तीन चार पाच या पाचची मोत्यातनं सुई फिरून घेतली। तर ही अशी आपली लाईन आता कमी कमी होत जाणार आहे। इथे आपले खाली एक दोन तीन चार पाच सहा सात होते, आता एक दोन तीन चार पाच सहा झाले, असे सहा पाच चार तीन दोन एक करत जायचंय आपण। तर आता सुई माझी या मोत्यातनं मी बाहेर काढलेली आहे इकडच्या। तर आता या पुढच्या लाल मोत्यातनं आपण सुई बाहेर काढायची, जे ह्या दोन लाल मोत्यातनं सुई बाहेर काढली। आता आपण एक गोल्डन मोती
आणि दोन हिरवे आणि परत एक गोल्डन मोती, एक गोल्डन मोती, दोन हिरवे आणि एक गोल्डन मोती असं घ्यायचं आहे आपण. आणि या दोन्ही लाल मोत्यात ना सुई परत आपण काढून घ्यायचे. आता आपण परत या दोन लाल मोत्यातून सुई बाहेर काढायची. पुढच्या आता एक गोल्डन मोती आणि दोन हिरवे मोती घ्यायचे. एक गोल्डन आणि दोन हिरवे घ्यायचे आणि या गोल्डन मोत्यातून सुई खाली घ्यायचे. आणि आता परत या दोन लाल मोत्यातून सुई बाहेर काढायचे. परत पुढच्या दोन लाल मोत्यातून सुई बाहेर काढायचे. परत एक गोल्डन मोती आणि दोन हिरवे घ्यायचे. आणि या गोल्डन मोत्यातून सुई खाली घ्यायची. परत या दोन लाल मोत्यातून सुई काढून घ्यायची. परत या दोन पुढच्या लाल मोत्यातून आता सुई बाहेर काढायचे. परत एक गोल्डन मोती आणि दोन हिरवे मोती घ्यायचे. गोल्डन मोत्यातून सुई खाली घ्यायची. परत या दोन लाल मोत्यातून सुई काढून घ्यायचे. आणि आता पुढच्या दोन लाल मोत्यातून सुई बाहेर काढायची. परत एक गोल्डन मोती आणि दोन हिरवे घ्यायचे. एक गोल्डन आणि दोन हिरवे घ्यायचे. परत एक गोल्डन मोत्यातून सुई खाली घ्यायची. तर ही अशी आपली ही लाईन तयार झाली. एक दोन तीन चार पाच, ही खाली सात सर्कल आहेत सहाचे, त्याच्यानंतर परत पाच सर्कल झाले आपले लाल कलरचे. हे आता आपण हे पाच सर्कल, हे सहा झाले आणि हे आता आपण पाच सर्कल घातले. सहा च सर्कल आहे आणि हे आपण पाच सर्कल घातलेले आहेत. तर हे असं दिसेल. आता आपण हे दोन लाल गोल्डन आणि दोन हिरवे सगळ्यांना सुई फिरवून घ्यायची. आधी आता आपण या पुढच्या हिरव्या मोत्यातून सुई बाहेर काढायची. आता आपण सगळे हिरवे मोती घ्यायचे. आता आपण चार हिरवे मोती घ्यायचे. चार हिरव्या रंगाचे मोती घ्यायचे. आणि या दोन हिरव्या मोत्यांना सुई बाहेर काढायची. तर परत पुढच्या दोन हिरव्या मोत्यातून सुई बाहेर काढायची. आता तीन हिरवे मोती घ्यायचे. तीन हिरव्या रंगाचे मोती घ्यायचे. आणि या एक दोन तीन याच्यातनं सुई काढून घ्यायची. पहिल्या याच्यातनं आणि मग या दोन हिरव्या मोत्यातनं. आता परत पुढच्या दोन हिरव्या मोत्यातनं सुई बाहेर काढायची. तीन हिरवे मोती घ्यायचे. आणि या तिन्ही हिरव्या मोत्यातून सुई बाहेर काढायची. प्रत्येक वेळेला घट्ट ओढून घ्यायचं. आता या पुढच्या दोन हिरव्या मोत्यातून सुई बाहेर काढून घ्यायची.
तीन हिरे मध्ये होऊन घ्यायचे। या तिन्ही हिरा मत्यातून सुई काढून घ्यायचे। ही अशी आपली लाईन चौथी पूर्ण झाली। हे आपले एक दोन तीन चार झाले। आता या तिन्ही हिरा मत्यातून सुई काढून घ्यायची आधी। आता या पुढच्या एका हिऱ्यामध्ये सुई बाहेर काढायची। आता चार हिरे मोती घ्यायचे। आणि या दोन्ही हिऱ्यामध्ये सुई बाहेर काढून घ्यायची। आता पुढच्या दोन हिरे मोत्यातून सुई बाहेर काढायची। तीन हिरे मोती घ्यायचे। या हिरे मोत्यातून सुई खाली घ्यायची। आता या दोन हिरव्या आणि याच्या पुढच्या दोन हिरव्या असे सुई बाहेर काढून घ्यायची। आधी पहिल्या दोन हिरव्यातून काढून घ्यायची आणि या पुढच्या दोन हिरव्यातून मोत्यातून सुई बाहेर काढून घ्यायची। या दोन मोत्यातून काढली। आता परत तीन हिरे मोती घ्यायचे। सुई या हिरे मोत्यातून खाली घ्यायची। आता या एक दोन तीन चार पाच फिरून घ्यायची या सगळ्या मोत्यातून सुई। आता या एका मोत्यातून सुई बाहेर काढायची आधी हिरव्या। आता चार हिरे मोती घ्यायचे। चार हिरव्या रंगाची मोती घ्यायची। या दोन्ही मोत्यातून सुई बाहेर काढायची आहे हिरव्या। तर पुढच्या दोन मोत्यातून हिरव्या सुई बाहेर काढायची। तीन हिरे मोती घ्यायचे। आणि या हिरव्या मोत्यातून सुई खाली घ्यायची। ही अशी आपली दुसरी लाईन तयार झाली। आता एकच सर्कल आपल्याला वरती घालायचंय। आता ह्या एक दोन तीन चार पाच सहा आपण ह्या सगळ्या मोत्यातून सुई फिरून घ्यायची। पाचवी मोत्यातून मी पाचवी मोत्यातून सुई फिरून घेतले। आता या एका मोत्यातून सुई बाहेर काढायची। या मोत्यातून सुई बाहेर काढली आता एका मी। आता चार मोती हिरवे ओवून घ्यायचे। आणि या दोन्ही मोत्यातून सुई बाहेर काढून घ्यायची। तर हा असा आपला झाला खण तयार। आता इथे गाठ मारायची आणि धागा कापून घ्यायचा।
तो असा आपला हा खण तयार झालाय। तर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा आणि माझ्या चॅनल सबस्क्राइब केलं नसेल तर जरूर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा म्हणजे मी जे पुढचे व्हिडिओज टाकेन त्याची तुम्हाला नोटिफिकेशन मिळेल। थँक्यू।